नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकाला सुरुवात करणार आहोत. मित्रांनो, इयत्ता 10वीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकाला सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट सर्वांनी नीट समजावून घ्या की माझ्या या सर्व व्हिडिओंचा उद्देश हा फक्त तुम्हाला इंग्रजी पाठ्यांचा मराठीत समजावून सांगणे एवढाच आहे. युनिट 1.1 टीनएजर्स प्रेयर, किशोरवयीन मुलाची प्रार्थना, बाय जे मॉर्स. प्रस्तुत कवितेत किशोरवयीन मुलाने देवाला चांगला मार्ग दाखविण्याची विनंती केली आहे. जगात जे चांगले आहे तेच अंगीकारण्याचे सामर्थ्य देण्याबद्दल विनंती केली आहे. टीन एजर्स प्रेयर, एका किशोरवयीन मुलाची प्रार्थना. किशोरवयीन किंवा टीनएजर म्हणजे काय? तर टीनएजर म्हणजे ज्या मुलाचे किंवा मुलीचे वय 13 ते 19 या दरम्यान आहे त्यास आपण टीनएजर म्हणतो. उदाहरणार्थ जर आपण 13 ते 19 याचे स्पेलिंग बघितले तर इंग्रजी भाषेमध्ये 13 पासून 19 पर्यंत शब्दांना टीन हा शब्द लागलेला आहे. म्हणजे ज्या मुलाचे किंवा वय हे 13 ते 19 असते त्यांना आपण टीनएजर किंवा मराठीमध्ये त्यांना असतो किशोरवयीन. तर अशाच एका किशोरवयीन मुलाची प्रार्थना आपणास या ठिकाणी आहे. हा मुलगा किंवा मुलगी आपल्या प्रार्थनेमध्ये म्हणते आहे, प्रत्येक दिवस काहीतरी नवीन सुरुवात घेऊन तो याबाबत मला आहे. मी निवडलेला मार्ग हा माझ्यासाठी एकमेव असेल. मला असा जीवनपथ निवडता येईल की जो यशस्वीतेकडे जातो. मला असा जीवनपथ नको आहे जो दुष्टमय आहे, जो तणावपूर्ण आहे. हे प्रिय परमेश्वरा, कृपया माझे डोळे उघड, जेणेकरून मला जग स्पष्टपणे पाहता येईल. जे बरोबर आहे त्यासाठी खंबीर उभे राहण्यासाठी मदत कर. माझ्यातील चांगल्या गोष्टी प्रबळ कर. हे परमेश्वरा, माझ्या मार्गात पडतील किंवा ते नाकारण्याचे सामर्थ्य दे. मी माझे शरीर निर्मळ ठेवे आणि येणाऱ्या प्रत्येक दिवसासाठी माझे शरीर दुरुस्त राहील. जेव्हा माझे किशोरवयीन दिवस संपतील तेव्हा मला प्रत्यय येईल. माझ्या मार्गदर्शनामुळे मी माझे आयुष्य चांगले जगू शकेन. मित्रांनो, ही झाली किशोरवयीन मुलाने किंवा मुलीने देवाकडे प्रार्थना. यामध्ये किशोरवयीन मुलगा किंवा मुलगी म्हणते की प्रत्येक दिवस हा काहीतरी नवीन सुरुवात घेऊन येतो. बघा मित्रांनो, प्रत्येक दिवस हा सारखा नसतो. प्रत्येक दिवशी आपणास काहीतरी नवीन शिकायला मिळते. म्हणूनच हा मुलगा किंवा किशोरवयीन या ठिकाणी म्हणतो आहे की मला असा मार्ग दे की जो मला यशस्वीतेकडे घेऊन जाईल. बऱ्याच वेळेला आपण बघत आहोत की आपण जर चुकीचा मार्ग निवडला तर आपले संपूर्ण आयुष्य खराब असते. म्हणून या ठिकाणी ही किशोरवयीन मुलगी म्हणते की मला असा मार्ग दे की ज्याच्याद्वारे मी यशाकडे जाऊ शकेल. नंतर ही किशोरवयीन मुलगी या ठिकाणी म्हणते की देवा, माझे डोळे उघड, जेणेकरून मला स्पष्टपणे जग बघता येईल. म्हणजेच काय? तर कोणती गोष्ट चांगली, कोणती गोष्ट वाईट हे मला स्पष्टपणे समजेल. म्हणून माझे डोळे उघड. त्याचप्रमाणे जे बरोबर आहे त्याच्या पाठीशी मला उभं राहण्याची ताकद मिळू दे. अशी देखील प्रार्थना या ठिकाणी हा टीनएजर करत आहे. नंतर हा टीनएजर म्हणतोय की जीवनामध्ये मला जी काही प्रलोभने येतील, टेम्पटेशन, प्रलोभन, जीवनामध्ये मला ज्या ज्या वेळी प्रलोभनं येतील त्या त्या वेळी काय चांगलं काय वाईट हे निवडण्याची तू मला शक्ती दे. आणि माझे शरीर
पवित्र निर्मळ कसं राहील हे तू मला एक वेळ दुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न कर. जेव्हा माझे हे किशोरवयीन दिवस संपतील त्यावेळी तू मला माझ्या किशोरवयीन वयात केलेल्या मार्गदर्शनाची सतत पण राहील. मित्रांनो, या ठिकाणी हे जे किशोरवयीन वय आहे हे अतिशय महत्त्वाचे आहे. त्याच वयामध्ये मन घडत किंवा बिघडत असतो. म्हणून या ठिकाणी हा टीनेजर किंवा ही टीनेजर देवाला विनंती करते आहे, जे जे चांगलं असेल ते बघण्याची मला तिथे जी वाईट प्रलोभने असतील त्या प्रलोभनांना मी बळी पडणार नाही, त्यासाठी मला शक्ती दे. आणि अशा प्रकारे या ठिकाणी टीनेजर ही दे आहे. मग या कवितेवर कशा प्रकारे प्रश्न विचारले जातील तर राइमिंग वर्ड या प्रकारे या कवितेवर प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. राइमिंग वर्ड्स, राइमिंग वर्ड्स म्हणजे काय तर यमक जुळणारे शब्द. यमक जुळणारे शब्द म्हणजे काय तर ज्या शब्दांचा उच्चार सारखा आहे किंवा ज्या शब्दांचे शेवटचे स्पेलिंग सारखे आहे असे शब्द म्हणजे यमक जुळणारे शब्द. राइमिंग वर्ड्स हे साधारणतः कवितेच्या प्रत्येक ओळीच्या शेवटी असतात. जर पहिला राइमिंग वर्ड हा पहिल्या ओळीवर असेल तर पुढील राइमिंग वर्ड हा लगेचच पुढील ओळीच्या शेवटी असेल किंवा एक ओळ सोडून असेल. उदाहरणार्थ मेक टेक, सक्सेस डिस्ट्रेस, सी मी वे टे. नंतर आपल्याला पुढचा प्रश्न विचारला जाऊ शकतो राइम स्कीम. राइम स्कीम काय आहे हे लक्षात घ्या. राइम स्कीम कशी लिहावी ते आपल्याला समजावून घ्यायचे आहे. प्रथम पाठ्यपुस्तकातील कवितेच्या ओळींचे निरीक्षण करा. मला जी कविता दिलेली असेल त्या कवितेच्या ओळींचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे. ओळींचे शेवटी रायमिंग पेअर्स शोधा. ज्या ओळी असतील त्या ओळीच्या शेवटी रायमिंग पेअर्स कुठे आहेत ते बघा. पहिल्या रायमिंग वर्डला ए, दुसऱ्या रायम जुळणाऱ्या वर्ड समोर ए लिहा. पहिल्या रायमिंग वर्ड समोर आपल्याला ए लिहायचे, त्याची जी जोडी असेल त्यासमोर देखील आपणास एच लिहायचे. पुढच्या रायमिंग पेअरला बी अशी अल्फाबेट द्या. पहिल्या रायमिंग जोडीला ए लिहा, त्याच्यानंतर पुढची जी रायमिंग पेअर असेल त्या रायमिंग पेअरला बी असं लिहा. त्याप्रमाणे ए बी सी डी आपल्याला आहे. राईम स्कीम किंवा राईम पॅटर्न सांगताना शक्यतोवर एकच स्टांजा विचारात घेतला जातो. जर कवितेमध्ये तीन स्टांजा असतील किंवा चार स्टांजा असतील तर आपल्याला फक्त पहिला किंवा दुसरा किंवा तिसरा जो आपणास योग्य वाटेल त्या एकाच स्टांजाची आपल्याला राईम स्कीम जी आहे. एकाच पोएममधील वेगवेगळ्यामध्ये वेगवेगळी राईम स्कीम किंवा रायमिंग शकतात. जर कवितेमध्ये चार पॅरेग्राफ चार स्टांजा असतील तर त्या चारही स्टांजामध्ये राईम स्कीम ही वेगवेगळी राहू शकते. म्हणून फक्त आपल्याला एकाच स्टांजाची राईम स्कीम ही लिहिली आहे. मग पोएममधील राईम स्कीम किंवा रायमिंग पॅटर्न ओळीनुसार असा दिसेल. उदाहरणार्थ कट शर्ट रन आणि डन या चार लाईन्स आहेत आणि चार लाईनच्या शेवटी कट आणि शर्ट ही पहिली रायमिंग वर्ड पेअर आहे, रन आणि डन ही दुसरी रायमिंग वर्डची पेअर आहे. म्हणून कट शर्ट आणि ए लिहिलं आहे की रन आणि डन ही या दुसऱ्या पेअर बी लिहिलं आहे. मात्र उत्तर पत्रिकेमध्ये रायमिंग पेअर्स आणि स्कीम खालील प्रमाणे हवी. मित्रांनो, रायमिंग पेअर्स रायमिंग स्कीम यामध्ये गोंधळ. रायमिंग पेअर्स म्हणजे काय तर यमक जुळणारे शब्द जे आपण लिहिलेले आहेत कट शट रन आणि डन. रायमिंग स्कीम म्हणजे काय ए ए ई. दुसरा एक प्रकारे कवितेच्या चार ओळी दिलेल्या आहेत. पहिल्या ओळीमध्ये शेवटचा वर्ड आहे ट्राय, त्याच्या रायमिंग वर्ड रायमिंग पेअर तिसऱ्या लाईनवर आहे क्राय, नंतर दुसऱ्या लाईनवर आहे लाईट आणि चौथ्या लाईनवर आहे फ्लाईट. हे ट्राय क्राय याला
पण ए ए लिहिला ही झाली रायमिंग वर्डची पेयर आणि लाईट आणि लाईट ही झाली दुसरी पेयर म्हणून आपण टी. मात्र उत्तर पत्रिकेमध्ये रायमिंग पेयर आणि रायमिंग स्कीम खालीलप्रमाणे लिहावी. रायमिंग पेयर्स राय क्राय राईट, रायमिंग स्कीम ए बी टी याप्रमाणे. तिसरा एक प्रकार आहे चार ओळीची कविता आहे, शेवटचा शब्द आहे वन, दुसऱ्या ओळीत शेवटचा शब्द थ्री, तिसऱ्या ओळीत शेवटचा सी, चौथ्या ओळीत शेवटचा शब्द आहे टी. या ठिकाणी वन ट्री क्राय ही या ठिकाणी रायमिंग नाही, त्यामुळे पहिल्या ओळीला आपण लिहितो ए, दुसऱ्याला आपण लिहितो बी, तिसऱ्याला आपण लिहितो सी. परंतु चौथी जी ओळ आहे ह्या चौथ्या ओळी दुसऱ्या ओळीशी जुळतो, त्यामुळे दुसऱ्या ओळीला आपण बी लिहिलं होतं, त्यामुळे चौथी बी. मात्र उत्तर पत्रिकेमध्ये रायमिंग पेअर्स व रायमिंग स्कीम खालीलप्रमाणे लिहावी. रायमिंग पेअर ट्री थ्री आणि रायमिंग स्कीम ए बी सी ई. आलं लक्षात रायमिंग स्कीम कशी लिहावी ते. त्यानंतर आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये या कवित पुढचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, ॲप्रिसिएशन ऑफ पोएम, कवितेचे रसग्रहण. हा प्रश्न आपणास पाच गुणांसाठी विचारला जात असतो. त्यामध्ये आपल्याला फक्त मुद्दे लिहायचे असतात, टायटल, पोएट, रायम स्कीम, स्पीच आणि थीम. या पाच मुद्द्यांवर आपणास माहिती लिहायची असते. त्यापैकी टायटल, टायटल हे त्यांनी आपल्याला कविता दिलेली असते, त्या कवितेचं बघून आपल्याला टायटल लिहिता येतं. पोएट कोण आहे त्याचं नाव शेवटी दिलेलं असतं, ते आपल्याला लिहिता येतं. टाईम स्कीम कशी लिहायची ते आपण आता काही वेळापूर्वी. मग आता ॲप्रिसिएशन ऑफ पोएम ही जी पहिली पोएम हिचं आपण आता ॲप्रिसिएशन करणार. द टायटल अ टीनएजर्स प्रेयर, पोएट जे मॉर्स, राईम स्कीम ए बी सी बी, फिगर ऑफ स्पीच ॲलिटरेशन. मित्रांनो जेवढ्याही आप त्यांचं फिगर ऑफ स्पीच पण ॲलिटरेशन लिहिलं तरी तुम्हाला त्या प्रश्नासाठी मिळतील. त्यामुळे ॲलिटरेशन हे फिगर ऑफ स्पीच सर्वांनी व्यवस्थित लक्षात घ्या. थीम, इन दिस पोएम द पोएट टेल्स द कंडिशन ऑफ द टीनेजर्स माइंड. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट एज इन एव्हरीवनस लाईफ बिकॉज इट डिसाइड द फ्युचर ऑफ पर्सन. इफ दे गो ऑन द राईट पाथ इट मेक्स देअर लाईफ बेटर सक्सेसफुल अँड इझी, बट इफ दे गो ऑन द पाथ इज व्हेरी डिफिकल्ट टू ब्रिंग देम बॅक. ही वॉन्ट्स टू चूज प्रॉपर रोड ऑफ लाईफ that leads to great success. He requests God to help him stand for right. अशा प्रकारे टायटल, पोएट, रायम स्कीम, फिगर ऑफ स्पीच आणि थीम हे आपल्याला ॲप्रिसिएशन ऑफ या भागात लिहायचं आहे. ऑनलाईन होमवर्क हा कसा करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. थँक्यू. घरीच राहा, सुरक्षित.